बातमी आहे पावसा संदर्भातली. आजही राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पालघर वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्यानं येल्लो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याचा वारा तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, अमरावती, वाशिम, नागपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय. इथं वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील उर्वरित इतर सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.